पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 60 किलो अफू पकडत एका आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले. आरोपी राजस्थान येथून अफू आणून चाकण येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या गोडाऊन मध्ये ठेवत होते. त्यावर गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळवत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राकेश बिश्नोई, कैलास बिश्नोई यांना अटक केली असून त्यांच्याकडून 4 पोती असलेल्या 8,74,000 रुपयांचे अफो आणि 1,5,00,000 रुपये किमतीचा टेम्पो, 1,05,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल, 1,67,552 रुपयांचे गॅस सिलेंडर असा एकूण 16,70,122 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.